त्या ज्येष्ठ नेत्या वर्षा गायकवाड. आता आज काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक आहे, 12 मंत्र्यांना आणि 5 कार्याध्यक्षांना त्या बैठकीला बोलावलेलं आहे. काय उद्देश आहे, कशासाठी ती बैठक आहे? नाही, मला वाटतं त्या संघटनेबद्दल चर्चा असेल आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये काय कार्यक्रम केले गेलेले आहेत आणि 28 डिसेंबरला आमचा स्थापना दिवस असतो काँग्रेस पक्षाचा, तो कशा तऱ्हेने जो आहे तो कुठे कुठे काय होऊ शकतात कार्यक्रम, या संदर्भात चर्चा असेल आणि त्या संदर्भातला ब्रीफिंग तुम्हाला येणाऱ्या काळात. स्थापना दिनाच्या दिवशी राहुल गांधी यांची देखील सभा नागपूर किंवा मुंबईला होऊ शकते, त्याचं एक नियोजन या बैठकीत होणार आहे. आता ते बघूया, आज मला चर्चेमध्ये माहिती पडेल की एक्झॅक्टली काय कार्यक्रम. तर या होत्या वर्षा गायकवाड. त्यांनी सांगितलं की 28 तारखेला जो काँग्रेसचा स्थापना दिवस आहे त्या दिवशी एक मोठी सभा महाराष्ट्रात घ्यायची, ती नागपूरला घ्यायची की मुंबईला घ्यायची, त्याचं नियोजन कसं असायचं यासाठी ही बैठक होणार आहे. कॅमेराम रुपेश शेलार्थ, तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.